माणसामध्ये बदल तवाच होतो. आपल्याच माणसानं जर आपलं मन दुखावलेलं असतं तर तवाच आपलं आपण बदलायला लागतो. आणि माणूस पण आणि परक्या माणसापेक्षा जास्त तर आपलीच माणसं आपल्याला जास्त दुःख देतात का नाही तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहीत नाही, पण मला तर चांगलं माहिती आहे. कारण परक्या लोकांना जास्त प्रेम दिलं ना तर घरच्यांना तेवढं पण दिलं नाही, आणि बाहेरच्यांना किती पण मन दुखवू द्या आपलं, काही पण बोलू द्या, त्याचं काय कोणाला वाटत नाही. पण घरातली लोक बोलली ना लय वाईट वाटतं. तसंच काय तर झालं आहे 5 वर्षापूर्वी का नाही, ज्यावेळेस मला सण्या जन्मला काहींचं म्हणणं होतं बाद झाल्या 2 पोरी काय करायचं पोरग असं तसं, पण तरी पण सण्या झाला. सण्याच्या टायमाला बऱ्याच गोळ्या बिळ्या खाल्ल्या होत्या मी, तर सण्या खाली काय झालेलं नाही. आणि सण्याचा जन्म पण चांगला झाला. ते जन्मल्यावर भेटाय बी कुणी आलं नव्हतं, सण्याला बघायला बी आलं नव्हतं, वर्षभर कुणी नव्हतं म्हणजे बघायला कुणी नाही. मी साऱ्या गावाला मी सगळ्यांकडे घेऊन गेलते सण्याला, माझं पोरग माझं माझं बघा माझं बघा करत. तर आता त्या व्यक्तीचा फोन आला आणि बरंच काय काय बोलत होतं. पहिलं मी त्यांच्या घरी सारखी जायची बसायची उठायची बोलायची, तर ती माझं सारखा रागराग करायची तिरस्कार करायची, म्हणजे असं बरंच काय काय होतं. मग कॉन्टॅक्ट तुटलं कारण ती प्रत्येक गोष्टीला मला टोमणं द्यायची घालून पाडून बोलायची. बरंच काय काय व्हायचं की तू अशीच राहणार आहे, तुझा काय परपंच होणार आहे का, तू वांजुटी मर्चंट, असं बरंच काय 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 मला बोलायची, माझ्या तोंडावर बोलायची. पण मला वाटायचं बाबा हां आपल्याला लेकर बाळा नाही ती, आपल्याला घरदार नाही, नवरा आपला पेताड खाताड, बरोबर बोलते ती, आपला कधी संसार व्हायचा कधी परपंच व्हायचा असं मला पण वाटायचं. पण मी गपचुपच बसायचे. पण आज हाच दिवस कुठं उगवला काय माहिती, तर त्या व्यक्तीचा मला फोन आला आणि ती व्यक्ती म्हणायला लागली, अरे तू तर लय मोठ्या पोस्टवर गेली, तुझं आता लय चांगलं चाललंय, तू मस्त आहे, 4 लोक तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तुला चांगले गिफ्ट पाठवत आहे, तुझी मदत करत्यात, तुला भेटायला लोक येतात. कारण एक दिवस असा होता की माझ्या दारापर्यंत कुणीसुद्धा आलं नव्हतं, मीच दुसऱ्याच्या दारात जायचे बळच आणि अपमान करून घ्यायचे, म्हणजे मी तिथं गेलं तर माझा अपमानच व्हायचा. पण आता ती व्यक्ती मला असं बोलली, मी त्या व्यक्तीचं नाव नाही बरं का सांगत, पण बघा ना कसं दिवस पण कसं बदलत्यात, एवढं भारी बदलत्यात. पण मला म्हणतात तू ये आमच्या इकडं कधी येती सांग, लवकरात लवकर ये. पण माझं मन असं वाटतं की ज्या टायमाला आपल्याला गरज होती आधाराची गरज होती त्यावेळेस आपल्याला आसरा कोणी दिला नाही, मग मला तेव्हा असं वाटतं की जावं का नाही. कारण मी जर नाही गेले तिथं तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहणार आहे, बरोबर का नाही. मग त्यांना म्हणलं तुम्हीच या म्हणलं, आपण मस्तपैकी एन्जॉय करू म्हणलं, बरोबर का नाही, त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहणार आहे. तर चला सोडा, सगळ्यांच्या इकडं पाऊस ही भरपूर आहे आणि सगळ्यांना मला कमेंटमध्ये सांगितलं जायचं होतं मला ह्याची भाजी आणायला, पण पाऊस पडला सगळी किचकित झाली आहे. हे काय मी घरामागं येऊन बसली आहे, हे आपलं घर आहे, इकडं छापर आहे, काय बोला येत नाही मला. ही का नाही जर आहे का नाही ते होट लांब लागलं दुखतंय. चला आता चहा पाणी पिती.